कोविडच्या संकटाला संपूर्ण देशातील नागरिक सामोरे गेलेले आहेत आणि या कोविडच्या संकटामुळं अनेकांना आपल्या कुटुंबातले व्यक्तींना गमावं लागलं आहे नातलगांना गमावा लागलं नात आहे कधी कधी घरातला प्रमुख माणूस गेलेला आहे जो कमावता होता तो सुद्धा गेलेला आहे अनेक संसार उघड्यावर पडलेले आहेत अनेक मुलं नाथ अनाथ झालेली आहेत ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने असं आश्वासन दिलं होते की या सर्व कुटुंबांना आम्ही चार लाख रुपये मदत करू परंतु आज असे चित्र दिसते आहे की केंद्र सरकार आपल्या आश्वासनापासून दूर गेलेलं आहे ते राज्य सरकारवर जबाबदारी टाकताय की तुम्हीच पन्नास हजार रुपये प्रत्येक कुटुंबाला द्या परंतु हे चार लाख रुपये त्या कुटुंबाकरता खूप महत्त्वाचे आहेत कदाचित ते पुरेसे नसतीलही परंतु महत्त्वाचे आहेत आणि म्हणून ही जबाबदारी केंद्र सरकारने घेतलीच पाहिजे असे आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांचा आग्रह आहे यामध्ये तीन लाखाची जबाबदारी ही केंद्र सरकारने घेतली पाहिजे आणि मी राज्य शासनाला मान्य मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आहे की एक लाख रुपयाची जबाबदारी राज्य शासनाने घेतली पाहिजे चार लाख रुपये या कुटुंबांकरता एक दिलासा देणारे ठरणार आहेत मदतीचे ठरणार आहेत आणि यासाठी आम्ही आग्रही राहणार आहोत